राज ठाकरे बुजता दिया है अशी खोचक टीका वारिस पठाण यांनी केली आहे. मनसेने केलेल्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या वक्तव्याविरोधात आमदार पठाण यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलंय. 13 आमदारांवरून एका आमदारावर आलेला राज ठाकरेंचा पक्ष या निवडणुकीमध्ये शून्यावर येईल असं म्हणत वारिस पठाणांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे मनसे आणि एमआयएम पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे. वो राज ठाकरे बुझावा दिया है, 13 से 1 पे आया, अभी ये इलेक्शन में 1 से 0 पे जाने वाला. उसका जो एक एमएलए था वो भी पार्टी को छोड़ के खुद का पार्टी बना दिया, जुन्नर वाला जो सुनाओ. तो इससे आप अंदाजा लगा लो कि उस आदमी को कितनी अहमियत देना चाहिए नहीं देना. उसका आकल उठाया उसने, मुद्दा हाथ ठंडा हो जाता, क्यों उठाता है सबको मालूम है. तर आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जय महाराष्ट्राला दिली आहे. म्हणून मला माहिती आहे, कारण वारिस पठाणची काय लायक आहे ना ते सगळ्यांना माहिती आहे. यांच्या पक्षाची मान्यता रद्द केली होती. हे कसं होतं, काही गोष्टी राजकारणापलीकडे निवडणुकांपलीकडे चित्र करण्याचे असतात, जो आम्ही आत्ता केला. आणि विषय असा आहे की हे असे काही विषय आले की आबुवासी माजमी आणि हे वारिस पठाण सगळी उंदर बिळातनं बाहेर पडतात. बाकी वेळेला कुठे असतो यांचा देश देशहित आणि देशप्रेम, हे असे काही विचार की वेळात बाहेर पडायचं, हे उंदर यांना फारच किंमत द्यायचं नाही. सगळ्या पब्लिसिटीसाठी चाललेला ही सगळी नाटकं आहेत. त्यामुळे हा वारिस पठाण आम्ही काय फारशी भीक धरत नाही. खरं तर राज ठाकरेंवर पण ही एक प्रकारे व्यक्तिगत टीका आहे. तुम्ही वारिस पठाण यांच्या बद्दल मनसेची आगामी काळात भूमिका काय पाहायला मिळेल? नाही, तेच आहे, म्हणजे काहीतरी टीका करायची राज साहेबांच्या विरोधात. आणि राज साहेबांच्या विरोधात काही बोललं की आपल्याला चांगली पब्लिसिटी मिळते, हातावर हाताच्या बोटावर मोजण्यात की लोक त्याला समर्थन देतात आणि आपण सतत मग चॅनलवर दिसतो. हे त्यामुळे ह्याला ह्याच्या विरुद्ध काही करण्याची गरज नाही आहे. याला जास्ती ह्याच्या वक्तव्याला आम्ही भीक घरत नाही आणि महत्त्व पण देत नाही.